नमस्कार, अगदी तृतीय वर्ष यामध्ये आपण मानव संसाधन विकास ह्या पेपरमध्ये आज आपण मानव संसाधन विकास मंत्रालय हे याची रचना कार्य या ठिकाणी आज आपण बघणार आहोत। मानव संसाधन विकास एक महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचं असं मंत्रालय असलेलं आपल्याला दिसून येतं। सामान्यतः मानव संसाधन विकास मंत्रालय हे शासनामधील सामान्यतः ज्येष्ठ अनुभवी तज्ञ आणि हुशार अशा व्यक्तीकडे ह्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवलेली आपल्याला दिसून येते। कारण मानव संसाधन मंत्रालय जे आहे, मानव संसाधन मंत्रालयाच्या कार्यावरच शासनाची पत अवलंबून असते आणि अनेक विभाग अनेक बाबी ह्या मानव संसाधन विकासाच्या कार्यावर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येते। भारतामध्ये मानव संसाधन विकासाची निर्मिती, या मंत्रालयाची निर्मिती आपण बघतो की भारत सरकार नियम 1969 174व्या घटना दुरुस्तीनंतर 26 सप्टेंबर 1985 रोजी करण्यात आली। मानव संसाधन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारे आपल्या देशामध्ये ह्या मंत्रालयाच्या निर्मितीचा एक मोठा कारण या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येते। कारण कार्य करण्यास रोजगारक्षम अशी मोठ्या प्रमाणावर असलेली संख्या आपल्याला या ठिकाणी दिसून येते। आपण बघतो की मानव संसाधन ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग शिक्षण आणि प्रशिक्षण या संदर्भातला आहे आणि त्या बाबी योग्य अधिक चांगल्या प्रकारे होण्याच्या दृष्टीने हे मंत्रालय सातत्याने काम करीत असलेलं आपल्याला दिसून येतं। मानव संसाधन विकास मंत्रालयाची भूमिका महत्त्वाची असते। मंत्रालयाचे कामकाज प्रामुख्याने दोन विभागाच्या मार्फत चालते। पहिला म्हणजे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, दुसरा म्हणजे उच्च शिक्षण विभाग। शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग हा भारतीय शालेय शिक्षणाचा विकास करून देशातील साक्षरतेचा दर हा वाढविण्याचा जबाबदारी पार पाडत असल्याचे आपल्याला दिसून येते। तर उच्च शिक्षण विभाग हा इतर देशाप्रमाणे भारतामध्ये उच्च शिक्षण आणि संशोधन या संदर्भात कार्य करीत असलेलं आपल्याला दिसून येते। मानव संसाधन विकासाची जर उद्देश आपण बघितले तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे निश्चित करणे व त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करणे, त्याचबरोबर शैक्षणिक संस्थांचा दर्जा सुधारणे, नियोजनात्मक विकास साध्य करणे व ज्या भागामध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत तेथे त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा विभाग मोठ्या प्रमाणात काम किंवा मंत्रालय मोठ्या प्रमाणात काम करत असलेला आपल्याला दिसून येतो। आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय, अल्पसंख्याक महिला या गटासाठी विशेष प्रयत्न करीत असलेलं आपल्याला हे मंत्रालय दिसून येते। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षणासाठी विविध स्वरूपाचे अनुदान, विविध स्वरूपाच्या शिष्यवृत्त्या यासारख्या सुविधा उपलब्ध करून देत असलेला हे मंत्रालय दिसून येते। त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी अनेक
नामांकित अशा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची मदत हे मंत्रालय घेत असलेले आपल्याला दिसून येतं। त्यांच्याबरोबर सामंजस्य सहकार्य करार करून हे सहकार्य हे एचआरडी मिनिस्ट्री प्राप्त करीत असलेलं आपल्याला दिसून येतं। आपण बघतो की संविधानाचा कलम 21 अ यानुसार प्रत्येक राज्याने वयोवर्ष 6 ते 14 वयोगटातील सर्वांना निशुल्क सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा प्रदान केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। राष्ट्रबांधणीसाठी प्राथमिक शिक्षण हा एक मूलभूत घटक आहे, ज्याच्याशिवाय राष्ट्राचा विकासाचा पाया हा निश्चित होऊ शकत नाही। 1986 शैक्षणिक धोरणात तसेच 1982-92 कृती कार्यक्रमामध्ये या बाबीचा सातत्याने पुनरुच्चार करण्यात आला। या दिशेने भारतीय संसदेने 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुला मुलींना निःशुल्क तसेच सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हा 1 एप्रिल 2010 मध्ये लागू केलेला आपल्याला दिसून येतो। याबरोबर माध्यमिक व उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर हे मंत्रालय लक्ष देत असलेलं आपल्याला दिसून येतो। या मंत्रालयामध्ये प्रामुख्याने आपण बघितलं की शालेय शिक्षण साक्षरता विभाग तसेच उच्च शिक्षण विभाग या माध्यमातून कार्य चालते। हे जे एकूण कार्य या मंत्रालयाचे हे 8 ब्युरो मधनं हे कार्य चालत असलेलं आपल्याला दिसून येते। यामध्ये पहिला विद्यापीठ आणि उच्च शिक्षण तसेच अल्पसंख्याक शिक्षण आणि ह्या ब्युरोमध्ये या विविध संस्था चा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो, ज्यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग आहे, त्याचबरोबर शिक्षण संशोधन आणि विकास संस्था हे आहे, त्याचबरोबर भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद ही आहे, भारतीय तत्वज्ञान विषयक संशोधन परिषद याचाही समावेश आहे, भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद याचाही समावेश करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर यामध्ये 39 केंद्रीय विद्यापीठ हे आहे, भारतीय प्रगत अभ्यास संस्था ही या ठिकाणी असलेली, ज्याला का आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज असं म्हणतो। त्याचबरोबर आपण बघतो दुसरा ब्युरो जो आहे तो तंत्रशिक्षण आहे। या तंत्रशिक्षणामध्ये अखिल भारतीय तंत्र परिषद, वास्तुशास्त्र स्थापत्य परिषद, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था अशा विविध संस्थांचा समावेश असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। त्याचबरोबर तिसरा ब्युरो हा प्रशासकीय आणि भाषा या हा आहे। यामध्ये आपण बघतो संस्कृत क्षेत्रातील डोम विद्यापीठे, ही डीम युनिव्हर्सिटीज जी आहेत ही प्रामुख्याने ह्या भाषा संदर्भात पारंपरिक भाषा संदर्भात कार्य करत असलेले दिसून येतात। ही सांस्कृतिक क्षेत्रातील डीम युनिव्हर्सिटीज डीम विद्यापीठे ही आहेत, राष्ट्रीय संस्कृत संस्था ही आहे, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ दिल्ली यासारख्या विविध संस्थांचा समावेश असलेला आपल्याला दिसून येतो। चौथा जो ब्युरो आहे तो म्हणजे दूरशिक्षण आणि शिष्यवृत्ती ब्युरो। यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आहे, ज्याला की आपण इग्नू असं म्हणतो, युनेस्को आंतरराष्ट्रीय सहाय्य पुस्तक पुरस्कार आणि
कॉपीराइट शिक्षण धोरण नियोजन आणि निरीक्षण याचाही समावेश आहे. असे विविध संस्था असलेला आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं त्याचबरोबर आपण बघतो की सहावा ब्युरो जो आहे तो एकात्मिक वित्त विभाग हा आहे. सातवा विभाग हा सांख्यिकी वार्षिक नियोजन आणि CMIS हा आहे. तर आठवा जो आहे तो प्रशासकीय सुधारणा उत्तर पूर्वीय प्रदेश मागासवर्गीय इतर मागासवर्गीय मानव संसाधन विकास या पद्धतीनं हे आठ ब्युरोच्या माध्यमातून एकूण जे दोन आठ ब्युरोच्या माध्यमातून एकूण दोन विभागाची कार्य एकूण मंत्रालयाची कार्य चालत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत. अशा पद्धतीनं फार वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरूपाची या ठिकाणी आपल्याला या HRD मिनिस्ट्री किंवा मानव संसाधन विकास मंत्रालयाची रचना ही असलेली आपल्याला दिसून येते. ह्या मानव संसाधन विकासाची रचना या पद्धतीनं एक वैशिष्ट्यपूर्ण करण्यामागे त्याचे उद्देश जे आहे ते उच्च प्रतीचे असलेले आणि फार महत्त्वाचे असलेले आपल्याला दिसून येतात. खरं तर एकूणच जर प्रशासकीय व्यवस्था या ठिकाणी आपण बघितली तर ही प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे मानव संसाधन विकासाच्या विकासावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीनं त्यामुळं या मानव संसाधन विकासाच्या प्रत्येक पैलूवर स्वतंत्ररित्या परिणामकारकरित्या कार्य होण्याच्या दृष्टिकोनातून आपण बघतो की या विविध ब्युरोंची स्थापना ही करण्यात आलेली आहे. कारण देशातील उपलब्ध जे काही मानव संसाधन आहे ते अतिशय परिपूर्ण कार्यक्षम तसेच कुशल असणे नितांत आवश्यक आहे. मग त्यामधून ह्या विकासाच्या विविध संध्या त्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ह्या मानव संसाधन विकासाच्या विविध पैलूंशी एक परिपूर्ण स्वरूपाचं कार्य या ठिकाणी होणे खूप महत्त्वाचं आहे हे अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एकूण ही वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाची रचना ही या मानव संसाधन विकास मंत्रालयाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. या मानव संसाधन विकासाची कार्य आणि त्याची भूमिका काय हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.